कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। पापा कुठे आणि तू अशी इथं का बसलीस? बाबा आपल्याला सोडून निघून गेलाय बाळा। पण का मा? कारण त्याला आपण त्याच्या सोबत नकोय। पण मा, मा बाबा पण सोबत हवाय। पण बाबाला आपण नकोय बाळा। बाबा, बाबा, अरे मा असं का म्हणत होती की बाबाला आपण नकोय? अमोल बाळा, मी तुला माझ्या सोबत घेऊन जायला आलो। अमोल बाळा, मी तुझी व्यवस्थित काळजी घेईल, तुला काय हवंय काय नको ते सगळं बघील। प्लीज हट्ट करू नकोस। प्लीज बाबा ऐक ना माझं, मला तुमच्या सोबत एकत्र राहायचंय। मा प्लीज ऐक ना, आपण राहू नये एकत्र। प्लीज बाबा ऐक ना, मला ऐकत, तू तरी ऐकणार आहे, आपण राहू नये एकत्र। प्लीज तो बाबा पुन्हा ऐकत, प्लीज तू तरी ऐक ना। बाबा पण ऐक ना, आपण राहू नये एकत्र। प्लीज मला ऐकत, तू तरी ऐकणार आहे। अमोलचा जीव धोक्यात का टाकलास तू? अर्जुन सारखं सारखं ओरडून सांगून झालंय माझं, मी त्याच्या बाबतीत गहाण नव्हते। तू मनी मावशीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मनी मावशी त्याला घेऊन गेल्या होत्या घरातनं। अगं कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आपे, प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस ग? इथून पुढं आपण ज्या ज्या वेळी एकत्र असू ना ते फक्त अमोलसाठी असू। इथून पुढं आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं लागतं, नातं नसतं लागतं। बाबा तुम्ही काही करा, पण मी तुम्हाला वेळ होऊ देणार। देवा, मला एकदा माझ्या बापूंनी सांगितलं होत की तू मा आणि बाबाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी कितीतरी दिवस इथे उभा राहिलास, मग तू माझ्यासाठी काय येत नाहीयेस? माझं पण पुंडलिका एवढंच माझ्या मा आणि बाबावर प्रेम आहे, मग तू का माझं ऐकत नाहीस? का त्यांना एकत्र आणत नाहीस देवा? ठीक आहे, तू ठेव त्यांना लांब, पण लक्षात ठेवडे मी पण अमोल आहे आणि मी त्यांना नक्कीच एकत्र आणेल। जर तू देव आहेस तर मी पण नियती आहे देवा, मला काही चालत तरी चालेल, पण प्लीज माझ्या मा आणि बाबांना एकत्र आण प्लीज। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।